भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ विदर्भात मोडतो. भंडारा गोंदिया मतदारसंघ अधिक संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघामध्ये विकासाच्या नाही तर जातीच्या आधारावरती निवडणुकीची समीकरणं जुळवली जातात. कुणबी, पोवार, तेली आणि अनुसूचित जातीचा या मतदारसंघामध्ये तगडा प्रभाव आहे. त्यामुळे महायुती असो की महाविकास आघाडी, या मतदारसंघामध्ये उमेदवार देताना जातीचं प्राबल्य आणि समाजाचा कल बघून उमेदवार द्यावा लागतो. जाणून घेऊया काय आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा राजकीय सातबारा. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी आठवण. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर साम टीव्हीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फेसबुकवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या फेसबुक चॅनलला नक्की फॉलो करा. आता थेट सुरुवात करूयात भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा भूगोल जाणून घेण्यापासून. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो. या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. कोणते? तर तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी, तिरोडा आणि गोंदिया. आता 2014 भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये कोण जिंकलं आणि 2019 कोण जिंकलं, शिवाय किती मतांनी जिंकलं ते पाहूयात. 2014 लोकसभा निवडणूक नाना पटोले भाजपच्या तिकिटावरती लढले. यावेळी नाना पटोले यांना 6,05,686 मतं मिळाली. तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना 4,56,450 मतं मिळाली. नाना पटोलेंनी तब्बल 1,49,236 मतांच्या फरकाने प्रफुल्ल पटेलांना धूळ चारली. मात्र 2018 इथं पोटनिवडणूक झाली. 8 डिसेंबर 2017 नाना पटोले यांनी पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावरती आरोप करत त्यांनी खासदारकी सोडली आणि पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीमध्ये नेमकं काय झालं पाहूयात. डिसेंबर 2017 नाना पटोले यांनी पक्ष सोडला, खासदारकीचा राजीनामा दिला, त्यामुळे पोटनिवडणूक लागली. पण यावेळी भाजपच्या नेत्याचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांना 4,42,213 मतं मिळाली. कुकडेंच्या विरोधात भाजपचे हेमंत श्रावण पटले लढले पण त्यांना 3,94,116 मतांवरती समाधान मानावं लागलं. ही निवडणूक चुरशीची ठरली कारण मधुकर कुकडेंचा 48,097 इतक्याच मतांनी विजय झाला होता. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाला किती मतं मिळाली त्यावरही एक नजर टाकूयात. 2019 भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये रंगतदार लढत झाली. पोटनिवडणुकीमध्ये थोडक्यात हातून सुटलेला मतदारसंघ भाजपने पुन्हा एकदा काबीज केला. यावेळी भाजपचे सुनील मेंढे विजयी झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल 1,97,394 मतांनी पराभूत झाले. मेंढे यांनी सीट राखत 6,50,243 मतं मिळवून विजयी झाले. तर प्रफुल्ल पटेल यांना 4,52,849 मतांवरती समाधान मानावं लागलं. पण लोकसभा निवडणुकांचा विचार करता 2014 आणि 2019 पक्षांना मिळालेल्या मतांची आकडेवारी नेमकं काय सांगते तेही बघा. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपला 50.6% मतदान झालं. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 38.2% इतकी मतं मिळाली. 2019 लोकसभेमध्ये भाजपला तब्बल 2.1% मतदान वाढलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं 2% मतदान घटलं. त्यामागे 2018 पोटनिवडणूक असू शकते. 2019 भाजपला 52.7% इतकं मतदान झालं तर 36.6% इतकी मतं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळाली. हा फरक जरी कमी असला तरीही चिंता वाढवणार आहे. आता भंडारा गोंदिया मतदारसंघाचा कोणत्या पक्षाकडे लोकसभेमध्ये मतांचा कौल जातो आहे हे आपण पाहिलं. पण 2014 आणि 2019 तिथे राजकीय ताकद कुणाची नेमकी कशी होती तेही पाहूयात. 2014 विधानसभा निवडणुकीत भाजपने इथल्या 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघांवरती दणदणीत विजय मिळवला. एका जागेवरती काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. 2014 तुलनेत भाजपला 2019 फार काही यश आलं नाही. 2019 इथून भाजपला 1, राष्ट्रवादीला 2, काँग्रेसला 1 आणि 2 अपक्ष उमेदवार निवडून आले. भाजपला यावेळी फक्त 1 जागा मिळाली.
एक जास्त सीट मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मागे टाकलं. भंडारा गोंदिया मतदारसंघातून दोन अपक्षही निवडून आले. हे दोन मतदारसंघ कोणते तर तिरोडा आणि गोंदिया. तिरोड्यातून नरेंद्र भोंडेकर निवडून आले, त्यांचं सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाला समर्थन आहे. तर गोंदिया विधानसभा मतदारसंघातून विनोद अग्रवाल निवडून आले, त्यांनी भाजपला समर्थन दिलं आहे. साकोली विधानसभा मतदारसंघातून 2009 नाना पटोले भाजपच्या तिकिटावरती लढून आले होते. 2014 ही जागा भाजपने जिंकली होती. 2019 नाना पटोले काँग्रेसच्या तिकिटावर लढले आणि ही जागा भाजपच्या हातातून निसटली. आता काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं. इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? याचं उत्तर आहे हो, आलेला होता. उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा? तर याचं उत्तर आहे नाही, उमेदवार पहिल्यांदाच निवडून आला. युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला? तर अर्थात युतीला फायदा झाला असं दिसतं आहे. 2014 राज्यात आणि देशात भाजपची सत्ता होती. मोदी लाटेचा इफेक्ट या मतदारसंघावरतीही पाहायला मिळाला. 2014 6 आमदार निवडून आले. काँग्रेसचा फक्त एकच आमदार इथून निवडून आला. तर 2019 लोकसभेनंतर उलटं चित्र बघायला मिळालं. यावेळी भाजपचा फक्त एक आमदार इथून निवडून आला आणि एका अपक्ष आमदाराने भाजपला समर्थन दिलं. दोन जागा राष्ट्रवादीने मारल्या, एक काँग्रेसने, तर एक अपक्ष आमदाराने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पक्षातील फुटीनंतरचं इथलं राजकारण कसं आहे? 2019 निवडणुकीनंतर राज्यात 4 मोठे राजकीय भूकंप झाले. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या एका अपक्ष आमदाराने महाविकास आघाडीच्या बाजूने शिवसेनेला पाठिंबा दिलाय. 2021 शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. अपक्ष निवडून आलेल्या नरेंद्र भोंडेकरांनी शिंदे गटाला समर्थन दिलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला थोडा फटका बसला तर महायुतीला फायदा झाला. दोघांकडे आता समान आमदार आहेत, त्यामुळे इथं अटीतटीची लढाई होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये जातीय समीकरणही महत्त्वाचं आहे. कुणबी, पोवार, तेली आणि अनुसूचित जातीचा इथं प्रभाव आहे. इथं विकासाच्या नाही तर जातीच्या आधारावर निवडणुकांची समीकरणं ठरतात असं जाणकार सांगतात. त्यामुळे महायुती असो किंवा महाविकास आघाडी या मतदारसंघात उमेदवार देताना जातीचं प्राबल्य आणि समाजाचा कल पाहूनच उमेदवार दिला जातो असंही बोललं जातं. गेल्या काही दिवसांपूर्वी तेली आणि पोवार समाजाने यासाठी मोर्चाही काढला होता. पक्षाच्या नाही तर आमच्या समाजाच्या किंवा जातीच्या उमेदवारालाच निवडून देऊ असा नाराही या मोर्चातून घेतला गेला होता. गोंदियात पोवार समाजाने मोर्चा काढून हा इशाराही दिला होता. तर भंडाऱ्यातील तेली समाजाच्या मेळाव्यामध्ये तेली उमेदवार दिला नाही तर राजकीय पक्षाचं काही खरं नाही असा सूर समाजातील सर्व नेत्यांनी आळवला होता. त्यामुळे 2024 निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत होणार यात शंका नाही. याच भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा.